नमस्कार, गोष्ट पुण्याची. आपल्या खास मालिकेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, स्त्री शिक्षणाचा पाया रचला तो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी. पण पुढील काळातही स्त्री शिक्षणासाठी आणि समाजातील अनिष्ट रूढी आणि परंपरा थांबवण्यासाठी महान कार्य केलं ते एका व्यक्तीनं, आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. आज गोष्ट पुण्याच्या भागामध्ये महर्षी कर्वेंच्या कार्याचा आढावा तर आपण घेणारच आहोत, पण त्याचबरोबर त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये सुरू केलेली चार विद्यार्थिनींची शाळा ते आज उभी असलेली महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था हा प्रवास देखील जाणून घेणार आहोत. महर्षी कर्वे यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात 18 एप्रिल 1858 रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील शेरावली या गावात झाला. त्यांचं बालपण मुरुड या रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावात केलं. शिक्षणाकरता त्यांना फार परिश्रम घ्यावे लागले, दूरवर पायपीट करावी लागली. 1881 ते मॅट्रिक झाल्यानंतर मुंबई येथील एलिव्हिस्टन कॉलेजात गणिताची पदवी घेण्याकरता त्यांनी प्रवेश मिळवला. कर्वे 14 वर्षाचे असताना त्यांचा विवाह 8 वर्षांच्या राधाबाईंशी झाला, पण राधाबाईंचा वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी मृत्यू झाला. राधाबाईंच्या निधनानंतर कर्वेंना पुनर्विवाह करण्यासंबंधी घरून फार आग्रह झाला. त्यावेळी त्यांचं वय 45च्या आसपास होतं. समाजाला वेगळी दिशा देण्यासाठी कर्वे यांनी एक धाडसी निर्णय घेत पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन येथे वास्तव्यास असलेल्या गोदूबाई या विधवेशी पुनर्विवाह केला. समाजाला ही गोष्ट अजिबात रुचली नाही, म्हणून ज्यावेळी ते पत्नीसह मुरुड येथे गेले तेव्हा त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. पण एवढ्यानं खचतील ते कर्वे कसले? त्यांनी या गोष्टींचा देखील धिटाईनं सामना केला. गोदूबाई पुढे आनंदी कर्वे व बाया कर्वे या नावानं प्रसिद्ध झाल्या. महर्षी कर्वेंच्या कार्यात त्यांनी यथोचित साथ दिली आणि बरोबरीनं उभ्या राहिल्या. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना ही 1896 साली झाली. त्या संस्थेचंच पहिलं नाव होतं हिंगडे स्त्री शिक्षण संस्था, आणि नंतरच्या काळामध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था असं त्या संस्थेचं नाव झालं. ह्या संस्थेची सुरुवात 4 बालविधवांना घेऊन अण्णांनी सुरुवात केली, आणि आज जवळजवळ 32,000 मुली 2023 साली ह्या संस्थेत शिक्षण घेत आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या काळामध्ये बालविवाह व्हायचे, आणि त्या बालविवाहामध्ये अनेक वेळा जे अंतर असायचं त्याच्यामुळे त्यांचे पती हे त्यांचं लवकर निधन व्हायचं, आणि मग त्याच्यानंतर बालविधवांची जी अवस्था होती ती अत्यंत बिकट होती. अण्णांनी एकूण तिथली सगळी आपली समाज व्यवस्था पाहिल्यानंतर त्याचा पूर्ण विचार करून त्यांनी ठरवलं की आपल्या भारताचा सर्वांगाणी जर विकास व्हायचा असेल तर महिला शिक्षण, महिलांचं शिक्षण झालं पाहिजे, महिला आत्मनिर्भर झाली पाहिजे, महिलांचं सशक्तीकरण केलं तर समाज पूर्णपणे बदल होऊ शकतो. 21 मे 1894 रोजी कर्वेंनी पुनर्विवाह केलेल्यांचा एक मेळावा भरवला, आणि यावेळी त्यांनी विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना देखील केली. विधवांना पुन्हा विवाह करण्यास विरोध करणाऱ्या लोकांवर अंकुश लावण्याची जबाबदारी या मंडळाची होती. रूढी परंपरांमध्ये गुरफटलेल्या स्त्रियांना मोकळा श्वास घेता यावा, केशवपन बालविवाह सारख्या परंपरा बंद व्हाव्यात म्हणून अनाथ बालिकाश्रमाची स्थापना त्यांनी 1896 ला केली. अण्णांनी कर्वेनगर परिसर, त्यावेळी पूर्ण डोंगर आणि अतिशय जंगल, दाट जंगल अशा ठिकाणी झोपडी बांधली आणि त्या ठिकाणी राहायला आले. 4 मुलींना घेऊन हा आश्रम सुरू केला, महिलाश्रम, आणि त्या माध्यमातून पूर्णपणे त्यांनी हळूहळू शाळा, त्यांच्या स्वतःचे त्यांची कौशल्य विकास होण्यासाठी वेगवेगळे कोर्सेस सुरू केले, अशा प्रकारचा सगळा तो प्रवास हा सुरू झाला. आणि नंतर 1895 नंतर विविध संस्थांची स्थापना, ज्याच्यामध्ये शाळांच्या व्यतिरिक्त महाविद्यालय आणि वेगवेगळे कोर्सेस सुरू झाले. पुढील काळात अण्णांनी अनाथ बालिकाश्रमाचं स्थानांतर पुण्यातील हिंगणे या गावात केलं. येथे विधवांकरता वसतिगृहाची त्यांनी स्थापना केली, त्यामुळे विधवा महिलांना हक्काचं असं छत मिळालं.
या ठिकाणी 1907 साली महिला विद्यालयाची स्थापना देखील करण्यात आली. या विद्यालयात महर्षी कर्वेंची 20 वर्ष वयाची पहिली विद्यार्थिनी पार्वतीबाई आठवले ही होती. आश्रमाच्या आणि शाळेच्या कार्याकरता कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्याकरता कर्वेंनी 1910 साली निष्काम कर्म मठाची स्थापना केली. या संस्थेचं कार्य वाढत गेल्यानं या संस्थांना एकत्र करण्यात आलं आणि त्याचं नामकरण सुरुवातीला हिगणे स्त्री शिक्षण संस्था आणि पुढील काळात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था असं करण्यात आलं. महर्षी कर्वेंनी जपान देशाला भेट दिल्यानंतर तिथलं महिला विद्यापीठ पाहून ते अत्यंत प्रभावित झाले आणि पुणे येथे महिला विद्यापीठाची स्थापना केली. विठ्ठलदास ठाकरसी यांनी भरीव असं 15 लाख रुपयांचं अनुदान त्यावेळी या विद्यापीठाला दिलं. त्यामुळे या विद्यापीठाचं नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ अर्थात SNDT असं करण्यात आलं. आज SNDTच्या विविध शाखा महाराष्ट्रभर पसरल्या असून चांगल्या पद्धतीने शिक्षणाचं काम त्या देत आहेत. आपण महिलाश्रमच्या बाजूला एक फार सुंदर संग्रहालय की ज्याच्यामध्ये अण्णांचं पूर्णपणे सगळा प्रवास, अण्णांचं लहानपण, अण्णांचं अण्णांनी लिहिलेले हिशोबाचे सगळे कागद संस्था चालवत असताना, अण्णांचं शिक्षण कुठं झालं, अण्णा कुठल्या कुठल्या विदेश दौऱ्यावर गेल्या, असा जो सगळा त्यांचा 104 वर्ष अण्णा जगले त्या 104 वर्षाचा जो सगळा कालखंड आहे तो त्या त्या काळामध्ये जगामध्ये काय काय होत होतं आणि त्या ह्याच्यात अण्णांची जी काही एक दृष्टी होती की भारतीय शिक्षण व्यवस्था कशी असावी या संबंधितली सगळी कागदपत्रं त्या सगळ्या संग्रहालयामध्ये आपण ठेवलेली आहे. मित्रांनो, स्त्रियांचं शिक्षण, विधवा स्त्रिया, अस्पृश्यता, जातीभेद यासारख्या विषयांवर महर्षी कर्वेंचं कार्य फार मोठं होतं. ज्या भागामध्ये त्यांचं प्रामुख्यानं कार्य झालं तो हिंगणे गाव सुद्धा कर्वेनगर म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात गोष्ट पुण्याच्या पुढच्या भागात एका नवीन जागेसह.